तुमच्या मोबाईलच्या स्क्रीनवर ना तुम्ही नेहमी बायकोचाच फोटो ठेवा, आणि कुठला पण प्रॉब्लेम आला ना तर त्या बायकोच्या फोटोकडे बघा ना, मनातल्या मनात बोला जर मी नी हिना हँडल करू शकतं तर मग जगातला मी कुठला पण प्रॉब्लेम हँडल करू शकतं, असे मी नाही बोलत अनुभवी लोक. एकदा आपला दादूस मस्तपैकी आपल्या बायकोला घेऊन लग्नाला चाललेला असतो त्याच्या गाडीतनं, अचानक त्याची गाडी पंक्चर होते. तो दादूस गाडीतनं खाली उतरतो आणि टायरच्या कामाला लागतं. तितक्यात मागणं त्यांची बायको पण बाहेर येताना बोलते, अहो काय करताय तुम्ही, टायरच्या इकडे दगर लावा, बरं तुमच्याकडे जॅक आहे ना, अहो काय करताय जरा हलू, अहो जरा पटकन करा ना, आपल्या लग्नाचं मुहूर्त टलल नाही, हल्ली तुमची जरा सवय गेली ना, अशी लई बरबर करते. तितक्यात एक बाईकवाला असा बाजून येतो आणि दादूसला विचारतो, दादूस मीने तुमची काय मदत करू का? त्याच्यावर दादूस म्हणतो, एक काम कर, माझ्या बायको बरोबर 5 मिनिटं गप्पा मार, तोपर्यंत मीने टायर बदल. आता तुम्ही मला सांगा यातलं नेमकं कोण इयर आहे. कस्टमर दुकानदाराला म्हणतं, ऐका ना मला एक कोलगेट द्या. त्याच्यावर दुकानदार बोलतो, कुठली? कस्टमर बोलतो, पेप्सोडेंट. कळलं कोण यार सांगेन. जे घर हौशेने बांधलेलं असतं त्याला बोलतात हाऊस, ज्या घरात होम हवन चालतं त्याला बोलतात होम, ज्या घरात हवा खेळती राहते त्याला बोलतात हवेली, ज्या घराच्या भिंतींना कान असतात त्याला बोलतात मकान, ज्या घरात गरम होतं पण झोप चांगली येते त्याला बोलतात झोपरी, आणि ज्या घराचे हप्ते फिरून फिरून लोक आरवी होतात त्याला बोलतात फ्लॅट. झालं ना. एक नवरा आपल्या नाराज बायकोच्या माहेरी दररोज फोन करत असतो. त्याच्यावर त्याची सासू म्हणते, जावई बापू तुम्हाला कितीला सांगितलं, आता ती नाही येणार तिकडं, कितीला सांगितलं, का तुम्ही रोज रोज फोन करता आम्हाला? त्याच्यावर तो नवरा म्हणतो, काय ना ऐकायला छान वाटतं. एका लग्नामध्ये नवरीनं झेतलेला उखाणा, लाल मने तोरले काले मने जोरले, सूरजरावांसाठी मी 7 जण सोरले. गेले ना सूरजराव मांडरत्न पलू. एकदा एक बाजार भरलेला असतो, आपला दादूस तिकडं म्हशी इकत असतो. दादूसकडे एक गिराईक येतं आणि विचारतं, या म्हशीची किंमत किती? दादूस बोलतं 35,000. त्याच्यावर तो गिराईक बोलतो, 35,000 आवरे काय पण, या म्हशीला तर एकच डोल. त्याच्यावर दादूस म्हणतो, तुम्हाला या म्हशीचं दूध पाहिजे का? तुम्ही या म्हशीकडनं भरीत काम करून घेणार? तसं बघायला गेलं तर पुरुषांना अनेक प्रश्न पडत असतात, पण यावेळी त्याने प्रश्न विचारलाय थेट सरकारला. जसं जिल्हाधिकाऱ्यांना मदत करण्यासाठी उपजिल्हाधिकारी आणि सहाय्यक जिल्हाधिकारी असतात, तसंच मुख्य पत्नीला मदत करण्यासाठी उपपत्नी आणि सहाय्यक पत्नी अशा असायला हवेत. ह्याच्यावर तुमचं काय मत आहे? मीने त्यांना चपलं. एका बाईचं ना ऑपरेशन चालू होणार असतं आणि ना तिला भुलीचा डोस द्यायचा असतो, म्हणून डॉक्टर तिला विचारतात, बाई तुमचं वय काय? तर बाई म्हणतात, माझं वय 20 वर्ष. त्याच्यावर डॉक्टर म्हणतात, बाई खरं खरं सांगा ना काय आहे ना, वयाप्रमाणे आम्हाला भुलीचं डोस द्यावा लागतं. तर बाई म्हणतात, 28 वर्ष. बघा बाई खरं सांगा, नाही तर कधी कधी डोसचा उलटा परिणाम पण होऊ शकतो. मग तसं मग 38 वर्ष. बाई बघा कधी कधी जीव जाण्याची पण शक्यता असते, खरं खरं सांगा. मग ती बाई वळून सांगते, अरे बाबा माझं खरं वय 49 वर्ष, आता या हॉस्पिटलमध्ये माझा जीव गेला तरी 72, पण यापेक्षा जास्त वय नाही सांगणार मी. ने असं आहे बायकांचं, खरं वय कधीच सांगत नाही. एकदा एक आगरी पोरगा UK ला गेला इंग्लिश शिकायला. एका वर्षानं तो भारतात परत आला आणि एका महिन्यानं त्याला एक फोन आला, हॅलो कर बाल कुठेस तू, तुझा काही फोन नाही पत्ता नाही. त्याच्यावर तो आगरी पोरगा बोलतो, कोण बोलतं र? त्याच्यावर तर समोरचा माणूस बोलतो, अरे बाला देवका तर तुला पोकल बांबूचे फटके, मीनी तुझा इंग्लिशचा ट्रेनर अँडरसन बोलतो. निबंध लिवा, मीने नवरा का झालो किंवा मीने बायको का झाले इज गुण. त्याच्यावर नवऱ्याचं उत्तर, अंगात मस्ते दुसरं काय, इज पैकी इज गुण. आणि त्याच्यावर बायकोचं उत्तर, तीच उतरवण्यासाठी इज पैकी 40 गुण. मास्तर बांडेला विचारतात, कर्मण्यवादी कारस्ते मा फलेशु कदाचन, याचा अर्थ सांग. बंडे म्हणतो, कर्मत नसल्या मुलं राधिका रस्त्यावर फिरत असते, कदाचित तिला फल घ्यायची असतील. मास्तर कोमात. मास्तर बांडेला विचारतात, बहुनिमे व्यतीतानी जन्मानी तवचा अर्जुन, याचा अर्थ सांग. त्याच्यावर बंड्या म्हणतो, माझे अनेक जन्म झालेत पण तुझा जन्म चार्जुनला झाला.
गुरुजी बंड्याला विचारतात, बंड्या मना सांग त्वया चापी मम चापी याचा अर्थ क. त्याच्यावर बंड्या म्हणतो, हे पार्थ तू चापी मग मी चापी तू. लोक बोलत एकदा दारू प्यायली की सारखी दारू प्यायची सवय लागते. एकदम चूक. आम्ही लहानपणापासून अभ्यास करतोय, आम्हाला लागली आहे सवय. एकदा एक साधू भिक्षा मागायला एका बिल्डिंग मध्ये गेला. एका बाईनं अर्धच असा दरवाजा उघडला ना भिक्षा द्यायला हात पुरं केला. साधू बोलला, बाई तुम्हाला पूर्णपणे दरवाजा उघडून बाहेर यावं लागेल, तरच मी नी भिक्षा घेईन. त्याच्यावर त्या बाईनं पूर्ण दरवाजा उघडला, ती पूर्ण बाहेर आली न भिक्षा द्यायला हात पुरं केला, तर साधूनं तिचा हात खट्ट पकडला न बोलला, हा 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 मी नी भिक्षुक नाही मी नी रावण. त्याच्यावर ती बाई बोलली, हा 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 मी नी पण सीता नाही मी नी कामवाली बाई सुमन. मास्तरांनी त्यांच्या मोबाईलमध्ये ह्यामा नावानं नंबर सेव्ह केला. तर बायकोने मास्तरानं विचारलं, काय ही ह्यामा कोण आहे? हा तिचा फोन आला की लगेच तुम्ही उठता, एकदम तयारी वगैरे करता, तारखं निघून जाता, येल बघत नाही, काल बघत नाही, सण बघत नाही, वार बघत नाही. मला खरं खरं सांगा ही ह्यामा कोण, नाही तर मी नी जीव द्याईन. त्याच्यावर मास्तर म्हणतात, अगं हालू बोल ये रे, ही ह्यामा म्हणजे कोण बाई नाय, ही ह्यामा म्हणजे हेअर मास्तर हाय. बायको रामभाऊंच्या बायकोचा 35वा वाढदिवस होता, पण काय झालं नेमके रामभाऊ बाहेर गावी गेले होते, म्हणून त्यांनी आपल्या बायकोसाठी 25 फुलांचा गुच्छ बुक केला आणि आपल्या घरी पाठवून दिला. आणि त्याच्यावर एक गुलाबी पत्र पण लिहून पाठवलं, बायको तू जेवढ्या वयाची दिसतेस ना तेवढ्या फुलांचा मेनू तुला गुच्छ पाठवलाय. पण तुम्हाला गंमत सांगू का, फुलवाल्याकडे त्या दिवशी नेमकी एकावर एक फ्रीची स्कीम चालू होती. रामभाऊंना आजपर्यंत कळलं नाही त्यांचा दिवस नेमका कशा मुलं झायलाय, तुम्हाला कळलं ना. पाहिलं तर मस्त पैकी लग्नाची वारा चालू होती, सगळे मस्त नाचत होते. सासूबाईनं प्रश्न पडला, सासूबाई जावई बापूंना विचारतात, काय जावई बापू सगळे असे यऱ्यासारखे आनंदात असे का नाचतात? त्याच्यावर जावई बापू म्हणाले, काय नाही हो सासूबाई, त्यांना आम्ही सांगितलंय की हुंड्याच्या पैशातनं सगळ्यांची उधारी दिली. आपल्या दादूसला पोलिसांनी अटक केली न त्याच्यावर कोर्टात खटला सुरू झाला. वकिलानं दादूसला विचारलं, काय रे पोलिसांच्या खिशात तू जलती कारी का टाकलीस? त्याच्यावर दादूस बोलला, मना तोच बोलला होता, तुला जर जामीन पाहिजे असेल तर मग खिसा गरम करायला. बांड्याचा बाप बांड्याला बोलतो, किती बी झालं ना तरी बापच हुशार असतो पोरापेक्षा. त्याच्यावर बांड्या बोलतो, असं आहे का, चालेल मग मना संग फोनचा शोध कोणी लावला? त्याच्यावर बंड्याचा बाप बोलतो, ग्राम बेलने. त्याच्यावर पोरग म्हणतो, मग त्याच्या बापानं का नाही लावलं? बंड्या 15 दिवस झाले अजून मार खातो.